अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या खाजगी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये सध्या कापूस खरेदी जोमात सुरू आहे, परंतु येथील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मालकांनी लायसन्स धारक हमाल मापाडी बांधवांना तोलाईचे काम नाकारले आहे, त्यामुळे या हमाल मापाडी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे। जिनिंग प्रेसिंग मालकांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवून आपल्या हक्काचे तोलाईचे काम मिळावे म्हणून हमाली मापाडी बांधवांतर्फे या आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात येऊन उपोषण सुरू करण्यात आले आहे। नमस्कार, बोदवड शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर हमाल व मापाडी या व्यापारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आज इथं उपोषण मांडलेलं आहे। आज त्यांचं उपोषण मांडण्याचं एक कारण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले त्यांना कोणत्याही प्रकारचं काम इथं देण्यात येत नाही आहे। सर्व काम खाजगी फॅक्टरीकडे देण्यात आलेलं आहे। तसेच त्यांच्यावर संपूर्णपणे आज इथे उपासमारीची पाळी आलेली आहे। गेल्या वर्षापासून त्यांनी आपलं हे काम कंटिन्युएशनमध्ये लावलं होतं, परंतु या कामामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कुठलाही सहयोग देता येत नाही आहे। याचप्रमाणे आज यांनी इथं उपोषण मांडलेलं आहे। त्या उपोषणानिमित्त मापाडी बंधू इथं आमच्या उपस्थित आहे, आपण त्यांना विचारूया। नमस्कार, मी रमेश एकनाथ गावंडे। काय निमित्त आहे, काय नेमकं कारण आहे तुमचं उपोषण करण्यामागचं आणि त्याची प्रॉब्लेम्स काय आहेत? दोन महिन्यापासून इथे जिनिंग फॅक्टरी कापूस खरेदी सुरू होऊन गेलेली आहे। तरी आम्ही मापाडी लोक सर्व दरवर्षीप्रमाणे कापूस खरेदी सुरू झाले की आम्ही जिनिंगमध्ये जात असतो। आम्ही ह्या वेळेस गेलो तर जिनिंग मालकाने सांगितलं आम्ही शेत पणंचं लायसन आणलं आहे, तिथे मापाड्याचं काम नाही आहे। आम्ही ते बाजार समिती सभापती सचिव साहेबांना वेळोवेळी सांगितलं की बा सदरून आमचं तुम्ही कामाचं जे असेल ते लवकरात लवकर पहा की आम्हाला त्याच्यापासून न्याय मिळाला पाहिजे आणि आमची रोजगारी जी मिळाली पाहिजे। तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे बी त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले। पणंचं लायसन्स मिळालं असं सुद्धा तुम्हाला तिथं रोजगारी उपलब्ध करून दिली जात नाही? नाही, अजिबात नाही। काय उत्तर देत आहेत खाजगी फॅक्टरीवर? ते उत्तर देत आहे की बा आम्ही पणंचं लायसन आणलं आहे, तिच्यामध्ये असं नमूद नाही की आम्ही कामगाराला किंवा मापाऱ्याला कोणतीच मापाई देऊ शकत नाही। काय कारण म्हणता येईल असं तुम्हाला जसे उत्तर दिले जात आहेत? आज तुमच्यावरती उपासमारीची पाळी आलेली आहे, तरीसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कोणी तुमची दखल घ्यायला इथं आलेलं नाही आहे। नेमकं कारण काय म्हणता येईल? काय घोटाळा सुरू आहे नेमका? शेतकऱ्यांची लूट होत आहे, व्यापाऱ्यांची मजा होत आहे, सर्रासपणे इथं उघड दिसतं आहे। नेमकं तुमचं मागणी काय आहे, तुम्हाला काय हवं? आमची जे मागणी आहे की बा जे आमची जे रोजगारी आहे, समजा रोजगार आम्हाला मिळतो आहे, त्या मापाईपासून आम्हाला ते मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याची जी लूट होते त्यापासून ते पण थांबलं पाहिजे। आपण बघितलेलं आहे उपासमारीची वेळ आलेली आहे या मापाडी बंधूंवरती। काय प्रकरण आहे, तुमची काय सांगते तुम्हाला आणि तुमच्या काय अपेक्षा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमचं उदरनिर्वाह झाला पाहिजे, आमची रोजगारी आम्हाला मिळाली पाहिजे। जे आम्हाला आजपर्यंत मिळत होती ती आता यावर्षी मिळत नाही आहे, जेणेकरून आमची जे रोजगारी आहे तिच्यावर आमचा परिवार जगतो आहे, ते आम्हाला पूर्ण रोजगारी मिळाली पाहिजे। आमची तेच इच्छा आहे की आमची रोजगारी आम्हाला हवी। ही जी बाहेर खरेदी सुरू आहे महागड जिनिंगमध्ये, या जिनिंगमध्ये सांगण्यात येत आहे की त्यांनी पणंचं लायसन्स दिलं आहे, परंतु या लायसन्समध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ते काम देत नाही आहे असं तुम्ही आरोप लावलेला आहे? नाही, महावीर जिनिंग अँड प्रेशिंगमध्ये एशियन मार्केट आहे, तिथं लिलाव न होता वाहनं डायरेक्ट जिनिंग आणि प्रेशिंगमध्ये माल जातो, अवैधरित्या खरेदी सुरू आहे। ती कोणालाही पावती न पाडता माल जिनिंगमध्ये जातो आहे। तिथं नियम असा आहे की त्या मार्केटमध्ये लिलाव झालेला पाहिजे, तिथं लिलाव न होता माल थेट जिनिंगमध्ये जातो आणि सरकारची आणि मापाऱ्याची आणि मार्केटची फसवणूक करत। आपण बघितलेलं आहे की खूप मोठा घोळ आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवडचे सभापती व संचालक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बसलेले आहे। हमाल व मापाडी यांच्यावरती उपासमारीची पाळी आलेली आहे। कसल्या प्रकारे नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं आणि तुमचं हमाल आणि मापाडीचं? शेतकरी जो आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक बाजार समितीपेक्षा या बाजार समितीची जी परिसर आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे। वरणगाव, कुरा काकोळा, त्याच्यानंतर अंतुर्ली, जामठी, वरणगाव, बोदवड एवढा मोठा परिसर आहे। बोदवड हेड ऑफिस असतानासुद्धा जे मापाड्यामार्फत जे काम होते, शेतकरी बांधव जे माल आणता त्याचं योग्य रीतीनं मोजमाप आम्ही
सुरुवातीपासून कायदेशीर प्रमाणात बाजार समितीचं करत आलो. कोणत्याही प्रकारची माफड्याकडून शेतकऱ्याची कुटुंबाना होणार नाही अशा पद्धतीचं कामकाज आम्ही आतापर्यंत मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समितीचं करतो आहे. परंतु बरेचसे व्यापारी वर्ग जे या अंतर्गत काम करतात त्यांच्या यांच्या बाजार समितीच्या प्रिमायसेसमध्ये जी खरेदी केली जाते त्यांना लायसन दिले असतील पणांनी, परंतु आमच्या प्रिमायसेसमधून तुम्ही माल उचलायचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या लिलाव पद्धतीने माल घ्यायला पाहिजे असा त्या बाजार समितीचा उद्देश आहे. परंतु या प्रिमायसेसमधून माल जो जातो त्याची माफाई आम्हाला या मार्केट कमिटीकडून मिळवून दिली गेली पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही का? भरपूर जागा उपलब्ध आहे. 2,70,00,000 रुपयाचं TMC सेंटर या बाजार समितीने बांधलेलं आहे. माती परीक्षणची लॅब आहे. असं त्या प्रिमायसेसमध्ये त्या 2,70,00,000 कामकाज केलेलं आहे. परंतु अस्तित्वात मात्र आहे की नाही याचा तपास तुम्ही हेड ऑफिसमध्ये जाऊन करायला पाहिजे. आम्ही सांगू ती गोष्ट सत्य आहे की नाही आहे. प्रिमायसेसमध्ये आजच तुम्हाला जाऊन सततकडे कुठे लॅब आहे, कुठे काटे लागलेले आहे, कुठे एवढे मोठे शेड बांधून कोणत्या एक नया पैशाचाही भुसार माल आपल्या मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येत नाही ही फार मोठी खेदाची बाब आहे. शेतकऱ्याकरता काय आणि आमच्याकरता काय, आमची तर रोजीरोटीच हिसकल्यासारखी झाली. ज्या जेनिंग मालकाकडे आम्ही जातो प्रत्येक वर्षी बाजार समितीचं नवीन वर्षापासून सुरुवात होते त्या बाजार समितीमधून आम्ही त्या जिनिंगपर्यंत गेलो त्यांनी स्पष्ट सांगलं आमच्या जिनमध्ये पुस्तक घेऊन यायचं नाही आहे. तुम्हाला कोणत्या मंत्रालयात कोणत्या मिनिस्टरकडे कोणत्या सभापतीकडे जायचं तुम्ही जाऊ शकता, तुमच्याकडून जे होईल ते करा अशा पद्धतीचे जे वक्तव्य आहे, अशा पद्धतीची जी वागणूक आहे मापऱ्यांची केलेली कुचंबानं केलेली अशी रोजी सरकार इकडे रोजीरोटी देते आणि तुम्ही रोजी हिसकायचे प्रयत्न करता. प्रत्येक वेळी बाजार समितीच्या निदर्शनात आम्ही या गोष्टी आणलेल्या परत परत त्याच गोष्टी त्यांना सांगून आता माझे आमदार माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांच्याकडे आम्ही सर्व सर्व गेलो होतो. ही वेळ आम्ही त्यांच्याकडे मांडली परंतु त्यांनी सांगितलं ही बाब तुमच्या सभापतीकडे समजावून सांगा पुन्हा, मी त्यांना फोन करतो. आम्ही तिथून अशा पद्धतीनं वापस आलो. त्यांनी सभापतीकडे त्या मी बोलतो म्हणत काय बोलले काय नाही त्यांना त्यांचं माहिती आहे. परंतु माझे सभापती साहेब सचिव साहेब आम्ही 8 दिवस झाले अशा पद्धतीची मागणी केली आहे. कोणत्याही प्रकारची जिनिंगकडे त्यांनी विचारणा केलेली आहे की नाही आहे हे तेच ना माहिती. परंतु आम्ही दिवाळीपासून 2 महिन्यापासून बेरोजगार आहो याचं काय, तुम्ही आमची रोजी हिसकायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? खाजगी जिनिंगवाल्यामध्ये जो घोटाळा होत आहे त्याचे पावत्या दिले जात नाही हे शेतकऱ्यांची सर्रास तूट होत आहे. वेगळा काटा होतो, काट्याचे पैसे घेतले जातात, कुठल्या कुठल्या प्रकारची कपात तिथं केली जात आहे? एअर कापला जातो, त्याच्यानंतर कॅशची मागणी केल्यानंतर बटाव कापला जातो. हे तर शेतकऱ्यांना माहिती आहे, ती सभा आमच्या अंतर्गत नाही आहे. बाजार समितीकडे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेलच. ते कापल्या जाते की नाही शेतकरी बांधव तुम्हाला सांगतील, इथे हजार शेतकरी बांधव आहे. एअर कापला जातो की नाही, बटाव कापला जातो की नाही हे माल देणाऱ्याला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आमचं पुढचं पाऊल अशा पद्धतीचं असणार आहे की बा आम्ही तर गरीब लोक आहे, आमच्या माध्यमातून सरकार आम्हाला काम देते, तुम्ही आम्हाला त्या बाजार समितीमधून काम कशा पद्धतीने आम्हाला देता येईल? शासनाचे रोज नियम बदलत आहे. बाजार समितीला ना वेगळे लायसन दिलेले असतील किंवा काही असेल त्यांच्या स्तरावर ते, परंतु कामगार हा आमचा कशा पद्धतीने तुम्ही NOC देताना याचा विचार केला का की आपल्या अंतर्गत येणारे हे लोक आहे त्यांचे फोटो कसे भरतील? NOC देताना याचा विचार करायला पाहिजे होता. काहीतरी रस्ता बाजार समितीने काढून आमची घडकी पोटाची भरायला पाहिजे हा आमचा उद्देश आहे. संपूर्णपणे दुष्काळग्रस्त असलेला हा बोधवड विभाग आहे आणि विभागामध्ये शेतकऱ्यांची पूर्ण कुटुंबं होत आहे. त्याचमध्ये वर्षातून एकदा हाताला व पोटाला काम मिळतं असते हे व्यापारी व मापडे बंधू इथं बसलेले आहे. त्यांची वजह त्यांनी मांडलेली आहे की फक्त खाजगी जिनिंगवाले आपलं भरून घेत घेत आहे व व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सरासरी इथं लुटलं जात आहे. एअरचा पैसा काढला होतो, वेगळ्या पैशाला काय म्हणताय तुम्हाला की आज जे तुम्ही माल मापाडी बंधू इथं उपोषणासाठी बसलेले आहात नेमकी वजह त्यांनी आपली मांडलेली आहे, परंतु कुठल्याही प्रकारे तुम्हाला न्याय देण्यात येत नाही आहे, याबाबतचं तुमचं काय म्हणणं असतं? मार्केट कमिटी इथे कमजोर पडलेली आहे, सर्व व्यापाऱ्या लोकांचं राज चालू आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. असं 860 रुपयाची पावती सर्व गाड्या जात असताना या पन्नांचं ज्यांनी लायसन घेतलं आहे त्यांची फाडल्या जाते आणि मापाड्याकडे दुर्लक्ष केलं जाते. तर याचा जबाब तुम्ही मार्केट कमिटीला विचारायला पाहिजे. सभापती साहेब, सचिव साहेब, संचालक बॉडी यांना सर्वांना समक्ष बसून त्यांना विचारायला पाहिजे की 660 रुपयाची पावती फाडल्या जाते आणि मापाड्यांना मापाई का दिल्या जात नाही? पन्नांचं लायसन घेतलं आहे तुम्ही येऊ नका हे कसं काय म्हटलं जातं? हे माझं उद्दिष्ट आहे जय भाऊ. हे 3 वर्ष 4 वर्ष झाले की कामाची सुरुवात झाली की मार्केट कमिटी ही आमच्याकडे सदर्व दुर्लक्ष करते आहे
आता आम्ही आक्रमक झालेलो आहे. जे व्हायचं आहे ते होईल. जे आमचं इथे आमचा उदरनिर्वाह सर्व याच्यावरच आहे. आम्ही आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण तुम्ही पण त्यांचा जबाब घ्या. विचारा त्यांना की काही मापाड्यांची तडमळ आहे की नाही. तुमच्याशी संलग्न आहे. आज 1972 सालापासून यांचे वाढवडल्यापासून इथे हे काम करत आहे. त्यांनी एवढा मोठा आधारस्तंभ एवढं झाड लावलं त्या झाडाखाली आम्ही छत्रछायाखाली आहे. आणि आज ते तोडण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचं प्रत्यक्ष शहानिशा झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे. तसंच आमच्या तुरीचं जे शासनाने तूर खरेदी केली बरेच दिवसापासून तूर खरेदी होऊन बरेच दिवस झाले. बाकीच्या सर्व बाजार समित्याचे पेमेंट मिळालं, माफाई मिळाली, आम्हाला मिळाली. परंतु इथे आम्ही तपास केला असता जळगावला माणी साहेब यांच्याकडे तपास केला तर म्हणत पेमेंट पाठवलं. हे म्हणता पेमेंट सेल्परचेसमध्ये पेमेंट आलं नाही. दिवाळी सर्व आमची अंधारात गेली. आमचं पेमेंट आल्यावर सुद्धा आम्हाला पैसे मिळत नाही. 27,832 क्विंटल खरेदी या सेंटरवर झालेली आहे. ते आमच्या हातून मोजमाप झालेलं आहे. मोजमापाचे पैसे सुद्धा शासनानं इथे रवाना केलेले आहे. तरी सुद्धा हे अशा पद्धतीची वागणूक आमच्याशी देता आम्हाला न्याय मिळायला पाहिजे या उद्देशाने आम्ही या उपोषणमध्ये बसलेलो आहे. आम्हाला मापाडी व्यापारी बंधूंनी आपली इथं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कुठल्याही शेतकऱ्याला माल दिल्यानंतर 24 तासाच्या आत पेमेंट होणं गरजेचं आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये आधीच दुष्काळाने ठोकला गेलेला शेतकरी हा कसं तरी तग धरून आपल्या हातावरती जगत आहे. शेतकऱ्यांची सरासरी नेमणूक होत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून व्याजमाफी, करमाफी यासारखे आश्वासनं देण्यात येत आहे. परंतु ते सर्व दुष्फळ भरत आहे. यामध्ये जर आपण बघितले तर इथलं बसलेले माझे व्यापारी माल व मापाडे बंधू यांनी आज उपोषणाचा इशारा दिला असून त्यांचा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आज त्यांचा उपोषणाचा प्रथम दिवस असून जर त्यांची दखलंदाजी जर घेण्यात आली नाही तर का म्हणून ही समिती बरखास्त करून या कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळा ठोकण्यात येऊ नये असा प्रश्न त्यांनी इथं उपस्थित केलेला आहे. महावीर जिनिंग आणि क्रेशिंगमध्ये 660 रुपयाची बाजार समितीची पावती फाडली जाते. पण मापाऱ्याला 1 रुपयासुद्धा मिळत नाही. ते म्हणता आम्ही थेट प्रायव्हेट लायसन्स प्रायव्हेट बाजार समिती स्थापन केली आहे. असं कोणतंही ती लिलाव पद्धत होत नाही, कोणतीही प्रक्रिया होत नाही. आणि त्या लायसन्स प्रायव्हेट लायसनच्या नावाखाली लाखो क्विंटल हजारो क्विंटल बाजार समितीचं नुकसान होतं आहे, आमचं नुकसान होतं आहे आणि शासनाचा करसुद्धा नुकसान होत आहे. तरी तुम्ही आपण त्याच्याकडे नीट लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे आमची अपेक्षा. आणि कपाशीचं लायसन मिळाल्यावर मक्याची भरपूर प्रमाणात तिथे साठा केलेला आहे. त्याची बी सखोल चौकशी झाली पाहिजे. SL मार्केटची चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि आता आम्ही ते जे काही आहे ते सर्व जेही लोक येतील आमच्याजवळ आम्ही त्यांना सांगायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि आम्ही इथून तर गेलो किंवा राहू किंवा नाही ते तर सर्व सखोल चौकशी झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. ते आमच्यावर कोणतीही परिस्थिती हो इथे आमचे सर्व बांधव लोक आहे, काही आमचे वडिलोपाडल्यासारखे लोक आहे ते बसलेले आहे. परंतु मार्केट कमिटीला जर त्यांची जर किंमत कळत नसेल तर मग आम्हाला त्यांची किंमत करून काय फायदा. वरून DM साहेबाचा फोन आलेला आहे की बा तुमचे मापाईचे पैसे पाठवले पण या ठिकाणी काही महाभाग आहे ज्यांच्या गावाने ते आले आहे ते म्हणता आमच्याकडे आले नाही. हमने 10 फोन लगाया तो वो बोलता भेजे आणि ये बोलता आहे नाही. फिर आम्ही सच्चा किसका समजला तो याचा निर्वाला तुम्ही लावून द्या आमचा. तसं तुमचा मधामध्ये खायचा चक्कर आहे तसं सांगा. नाही तर मग तुम्हाला बी खाऊ देणार आहे. आम्ही खाणार नाही. अंधशाळेला दान करा ती. साधारणतः किती रक्कम आहे? 1 लाखाच्या वर आहे. 1 लाखाच्या आसपास धरा. बोला. हमाल मापाडी संघटना यांच्या जो उपोषणाला आज सुरुवात झालेली आहे त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने पणन कायद्याअंतर्गत जे जिनिंग मालकांना अधिकार दिले आणि त्याच्यामुळे या हमाल मापाडी कर्मचाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आली व त्यांच्यावर जे उपासमारीचं भविष्यामध्ये संकट कोसळलं आहे त्याला जबाबदार संपूर्णतः महाराष्ट्र सरकार असून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि कृषी पणन मंत्र्यांच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवडच्या समोर जी संघटना बोदवड तालुक्याच्या उपोषणाला बसली आहे त्या उपोषणाला बोदवड तालुका काँग्रेसच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमच्या सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे. सरकारच्या या निषेधार्य कर्तृत्वशून्य कामाला आम्ही संपूर्णतः विरोध करत असून हमाल मापाडी संघटनेच्या पाठीमागे सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. त्यांच्या या उपोषणासाठी आम्ही सर्व संघर्ष करण्यासाठी तयार आहोत. त्यांनी आम्हाला त्यांच्या अडीअडचणीचं एक पत्र द्यावं. आम्ही आमच्या लेव्हलवरसुद्धा वरच्या लेव्हलवर आज जिल्हाधिकाऱ्यांना जे 2:00-4 तिथे आयोजन आहे या नोटबंदीच्या विरोधात त्याचं निवेदन तिथेसुद्धा या बोदवड तालुक्याच्या वतीने आपल्या तिथे भावना कळू. आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या उपोषणाला आमच्या पूर्ण सदिच्छा आणि पूर्णपणे पाठिंबा. रावेर लोकसभा काँग्रेस मतदारसंघाचे अध्यक्ष दिलीप पाटील व एक शेतकरी हे सुद्धा इथं उपस्थित. त्यांनी या उपोषणास्थळी भेट दिलेली आहे.
पटेल साहेब काय म्हणणार आज हमालो मापडी यांनी जे आपलं उपोषण मांडलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय देण्यात येत नाही. पणनचं कारण सांगून त्यांना पाठवलं जात आहे. शासन कर्जमाफी करून शेतकऱ्यांची थट्टा करतो. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही आहे, दुसरीकडे यांना काम मिळत नाही. काय मनोगत आहे तुमचं? तुम्ही अध्यक्ष आहात रावेर लोकसभा मतदारसंघाचे आणि एक शेतकरीसुद्धा आहात. तुम्ही तुमचा माल कुठे विकणार, कसा विकणार, त्या मालाची कपात जर झाली तर त्या नुकसानात जबाबदार कोण? आज कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या हमाल मापाडी कामगार संघटना आणि त्यांचे सर्व इथे पदाधिकारी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. वास्तविक पादप पणनचं जे त्यांनी काही कारण सांगितलं हे एकदम चुकीचं आहे. कापूस फेडरेशन सुरू असताना सुद्धा ही सर्व मान्यवर मंडळी मी गेल्या 30 वर्षापासून यांना पाहतो आहे. पणनमध्ये सुद्धा यांनी काम केलेलं आहे. इथे मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी झालेली आहे, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. यांचे जे पैसे तिकून पणनचे जे आले असतील यांना त्यांचे पैसे पूर्णतः यांनी त्यांची रक्कम त्यांना अदा करण्यात यावं. राहिली गोष्टी यांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात, एक दोन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याचं हे प्रचार करता, परंतु मला बोदवड तालुक्यामध्ये किती लोकांना कर्जमाफी झाली या शासनाने दाखवा. हे शासन अतिशय लबाळ आहे, अतिशय लुच्च आहे, हे कोणासाठी काहीच करणार नाही. फक्त या शासनाचे या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे त्यांचे ठेके आणि त्यांच्यातच हे शासन हे मग्न आहे. यांना शेतकऱ्यांशी कोणाचीही घेणे देणे नाही. मी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षाच्या वतीने एवढं सांगतो की हे बिचारे गरीब आहे. आज दिवाळीसारखा सण झाला तरी यांना त्यांचे पैसे यांनी अदा केले नाही. यांचे तुरंत यांची जी रक्कम आहे ती जर यांना नाही दिली तर मी यांना आश्वासन देतो की आम्ही यांच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि वाटेल ते करू, परंतु यांची जी रक्कम आहे ही यांच्या पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये साधारणतः 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करून TMC द्वारा इथं मोठमोठे शेड बांधण्यात आलेले आहेत, परंतु या शेडची उपयोगिता कशाप्रकारे होत आहे हे आपल्याला लक्षात येईल. आपण जर माझ्या मागे बघितलं तर इथं भरपूर मोठे मोठे खरेदीसाठी शेड्स उपलब्ध आहेत, परंतु बाहेरचे आलेले लोक इथं येऊन सर्रासपणे पत्ता खेळतात, तसेच दारूही इथे रात्री पिली जाते. याचा उपयोग हा नेमका शेतकऱ्यांसाठी केला जातो. तूर खरेदी, ज्वारी खरेदी, कापूस खरेदी यासाठी सरकारकडून 2 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले TMC शेडचा उपयोग कसल्या प्रकारे होत आहे हे आपल्या लक्षात येईलच. इथं फेरफटका मारत असताना आम्हाला बोर्ड शहरातील एक शेतकरी रवींद्रजी बॉस्कर हे इथं आढळलेले आहे. नमस्कार साहेब, आज आम्ही इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत. काय म्हणतात तुम्हाला हे TMC शेड आहे याचा उपयोग नेमका कशासाठी होतो आणि आज कशासाठी उपयोग करण्यात येतो? कृषी उत्पन्न बाजार समिती हे फक्त नावाला आहे बोधवळ, येथे फक्त व्यापारीकरण आहे. एकाही शेतकऱ्याचा माल मी आता 2 दिवसाअगोदर त्या सचिवकडे भेटलो, चेअरमन तर येथे भेटलाच नाही. येथे शेतकऱ्याचा माल खरेदी होत नाही, फक्त डायरेक्टर होणे, मार्केट कमिटीच्या जागा हस्तगत करणे आणि बाहेर व्यापाऱ्यांतून पैसे घेऊन चुकीच्या पावत्या फाडून, म्हणजे मार्केट कमिटीनं ऑन रेकॉर्ड आणि येथे पत्ते गेम चालतात मार्केट कमिटीमध्ये. म्हणजे हे मार्केट कमिटी हे व्यापारी करणार चालतं, शेतकऱ्यांसाठी नाही. हे 15 वर्षापासून ही परिस्थिती आहे. इथले जे संचालक मंडळ आहे हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते आजच्या कंडिशनमध्ये. आज तुम्ही शेतकरी आहात आणि आज तुम्ही सुद्धा इथे उपस्थित आहात, नेमकी तुमचं उपस्थितीचं कारण काय आहे, काय कामानिमित्त तुम्ही? त्यांना हे सांगितलं की आता कपाशी खरेदी चालू आहे तर तुम्ही इथे खरेदी करायला सांगा, बाहेरचे काटे बंद करा, शेतकऱ्यांचा माल इथे खरेदी, 2 पैसे मिळतील. बाहेर काटे बोगस आहे, बऱ्याचशा व्यापाऱ्यांची, शेतकरी हा एक कमजोर माणूस असतो, कोण्या मोठ्या व्यापाऱ्याची लढाई करण्याची त्याच्यात ताकद नसते. काट्यामध्ये 25 किलोचा फरक आहे, बऱ्याच 50 किलोचा फरक आहे. तर आपल्या मार्केट कमिटीने स्वतः त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यार्डमध्ये लिलाव झाला पाहिजे, व्यापारी लिलाव कपाशीचा, ज्वारीचा, लाल मिरचीचा, धान्याचा, असं शेतकऱ्यांसाठी येथे काहीच नाही आहे. हे मार्केट कमिटीचं बंद झाली पाहिजे. प्रायव्हेट जिनिंगवाले आज जे शेतकऱ्यांची सरासरी लूट करत आहे तिथं कपात केली जाते आहे वेगवेगळ्या प्रकारची, काटा मोजण्यापासून तर एअर कापण्या वगैरे. काय म्हणता येईल की आज शेतकरी हा आधीच दुष्काळाने त्रस्त झालेला आहे आणि त्यामध्ये मार्केट कमिटी त्याला सहकार्य करत नाही. 100 नेमका शेतकरी हा आत्महत्या करणार नाही तर मग त्याच्या पुढे त्याचा काय करणार? इथले जे स्थानिक नेते, जिल्हा परिषद सदस्य, जे लोकप्रतिनिधी आहे हे शेतकऱ्यांकडे आज पाहायला तयार नाही. आमच्या तालुक्यात आता इथे 2 दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली,
मला वाटते मुक्तळ मुक्तळ गावात झाली, त्याच्यानंतर जलचक्रमध्ये झाली. बोधवळ परिस्थिती हा नैसर्गिकदृष्ट्याही मागासलेला आहे, आर्थिकदृष्ट्याही मागासलेला आहे, आणि हे लोकप्रतिनिधीसुद्धा दुर्लक्ष करत आहे आणि शासनही दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्याकडे. आणि पाण्याचा प्रश्न तर खतरनाक आहे. मागच्या वेळेस जो तूर खरेदी झालेली आहे त्या तूर खरेदीमध्ये भरपूर इथं घोटाळा झाल्याचं उघड चालू होतं, परंतु आज शेतकरी आपली कापूस घेऊन इथं येतो तर त्याला उत्तर देण्यात येतं की इथं खरेदी नाही आहे. पणंचं लायसन घेतलेलं आहे खाजगी व्यापाऱ्याकडे चालत, तिथे कसल्या प्रकारची लूट होत आहे शेतकऱ्यांची? तूर खरेदीचा तर असा विषय आहे की एकाही शेतकऱ्याचा माल इथं मोजला गेला नाही, सगळ्या राजकीय लोकांनी तूर मोजली. येथे 100 क्विंटल तूर चोरी गेलेली आहे या मार्केट कमिटीला व रिसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट नसल्यामुळे ते झालं, कारण ते व्यापारी सगळं चोरच होते, व्यापाऱ्यांचे असल्यामुळे रिस्टर कंपनीने 100 क्विंटल तूर चोरी केलेली आहे. आणि जो तूर खरेदीची चौकशी व्हायला पाहिजे इथल्या, कारण ते व्यापाऱ्यांची होती, फक्त त्यांनी ऑन रेकॉर्ड शेतकरी दाखवला. आज एका खासगी व्यापाऱ्याने पणंचं लायसन्स घेऊन आपल्या जिनिंगमध्ये खरेदी सुरू केली आहे आणि कापूसपर्यंत ठीक आहे, परंतु आज जर तुम्हाला मका आणि ज्वारी जर विकायची असेल तर त्याचा पर्याय काय ठेवलेला आहे इथल्या बाजार समितीने? ह्या हप्त्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज बोधवळ तालुक्याची जी परिस्थिती आहे आणि जे पणं खरेदी केली जाते तेथे लेस काढली जाते, भाव फरक आहे, तिच्यात 24 घंट्याच्या आत शेतकऱ्याला पैसे पेमेंट दिलं पाहिजे, पण शासन या शेतकऱ्याकडे पाहायला तयारच नाही आहे. लोकप्रतिनिधी उदासीन काय आहे? लोकप्रतिनिधी फक्त ठेकेदारी करत आहे. आमचे जे नाथाभाऊ नेते आहे एकनाथरावजी खडसे, या भागाचे 30 वर्ष झाले प्रतिनिधित्व करत आहे, पण ते ह्या लोकांसाठी करतात की ह्या नेत्यांसाठी जे त्यांचे कार्यकर्ते 50-60 त्यांच्यासाठी करता, मला याची भरपूर चिंता वाटते. मी भाऊंना बरोबर सांगितलं की भाऊ थोडं जनता तुमच्यासोबत आहे पण तुम्ही जनतेसोबत नाही, तुम्ही ह्या नेत्यांसोबत आहे, तर भाऊंनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. भाऊंचे जे कार्यकर्ते आहे तालुका लेवलचे ते सर्व ठेकेदार झाले. पैसे काम न करता पेमेंट काढणे, रोजगार हमीचे पेमेंट बोगस काढणे, अशा अनेक गोष्टी आहे. अगोदरी मुक्तचे बोगस सर्टिफिकेट देणे, आता 1-2 शाळा आपला हरणखेळा एक शाळा पडली, कामं एकदम निकृष्ट आहे. कधी याला बोधवड तालुक्यातल्या विद्यार्थ्याची कधीही हानी होऊ शकते, 50-60 विद्यार्थी मरू शकतात अशी परिस्थिती आहे. सगळ्या शाळा निकृष्ट बांधकाम झालं. मागे नहार आखाचा एक मुलगा पडून मृत्यू झाला, तर राजकीय लोकांनी सहकार्य करून संचालक मंडळाला वाचवलंच, काही त्यांनी काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती. बोधवड तालुक्यात भविष्यात काही होऊ शकते, कारण लोकप्रतिनिधीचं सहकार्य आहे गुन्हेगार लोकांना. काय अपेक्षा आहे तुमची कापूस खरेदीच्या नंतर? आज तुम्हाला ते तुम्ही सर बोलले की तुम्ही ज्वारी विकण्यासाठी आला होता, तुम्हाला नेमकं उत्तर काय मिळालेलं आहे? सचिव सापडले का, सभापती भेटले का, किंवा समितीचं कुणीतरी सदस्य तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं काय बाबा? मार्केट कमिटीचा एकही संचालक मिळाला आणि सचिव मिळाला आणि येथे ते शेतकऱ्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कोणीच नाही आहे. हे फक्त जे कॉम्प्लेक्स बनते आहे ते 10-10 फूट बिगर पणंची परवानगी न घेता, पणंची परवानगी न घेता तिथून ते 10-10 फूट सरकलं. वरच्या वर 50-50 हजार रुपये घेतात आणि जागा सरकवतात, एवढं त्यांचं काम. आज तुम्हाला जर ज्वारी विकायची आहे तर त्यासाठी आम्हाला कमी भावामध्ये व्यापाऱ्याला विकावं लागेल, जे तो आमचा माल ते भाव ठरवतील, त्याचा लिलाव होणार नाही, काहीच नाही होणार, म्हणजे आमचा लॉस होणार. बोधवड शहराचे शेतकरी रवींद्रजी बावस्कर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला असताना त्यांना मका व ज्वारी विकण्यासाठी यांनी तिथे संपर्क साधला, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो आवार आपण इथं बघत आहात संपूर्णपणे इथं शुकशुकाट दिसतो आहे. बाहेरची आलेली मंडळी प्रत्यक्षपणे इथं पत्ते खेळण्यामध्ये व्यस्त आहेत, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचा कुणीही एक रखवालदार सभापती संचालक त्यांना इथून इथं हटकावत नाही आहे. नेमकी कृषी उत्पन्न बाजार समिती ही दारू पिणाऱ्यांसाठी, पत्ते खेणाऱ्यांसाठी का शेतकऱ्यांसाठी, असा खूप मोठा हा बिकट प्रश्न बोधवड शहर व परिसरासाठी बनलेला आहे. बोधवड शहर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव हे इथं आमच्यासोबत उपस्थित आहे. हमाल व मापाडी यांनी हे जे उपोषण मांडलेलं आहे त्यांची व्यथा आज आम्ही त्यांच्याकडे घेऊन आलो आहोत. भाऊ नमस्कार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव म्हणून तुम्ही इथं आहात. आज तुमच्या आवाराच्या बाहेर हमाल मापाडी यांनी उपोषण मांडलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पणंचं लायसन दिल्यावर गेल्यावर सध्या खाजगी जिनिंगमध्ये खरेदी सुरू आहे. ती खरेदी सुरू असताना त्यांना तिथं माल मोजू दिला जात नाही आहे, अक्षरशः पासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा GR आहे याबाबत? जे जिनिंगला जे लायसन्स दिलेले आहे बाजार समितीचे त्यावर आपलं नियंत्रण आहे, परंतु जे लायसन्स जिनिंगधारकांना डायरेक्टर ऑफ मार्केटिंगकडून दिलेलं आहे ते बाजार समितीच्या अधिकार कक्षेत येत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही. जे बाजार समितीच्या अधिकार कक्षेत आहे त्या जिनिंगवर जाऊ शकतो. काय कारण आहे इथं खरेदी तुम्ही का सुरू करत नाही आणि हे बाहेरच्या आवारात खरेदी का सुरू?
बाहेर आपण मागच्या वेळेस दोन तीनदा लिलाव चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन तीनच वाहन लिलाव लावता योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्याच्यामुळे लिलाव होतून मागच्या दोन तीन वर्षापासून आपण खूप प्रयत्न केले, परंतु शेतकरी माल आणत नाही याडवर, आणि दोन तीन वाहन येतात त्याच्यामुळे लिलावाचे प्रश्न बंद पडले. काय कारण आहे? आता शेतकऱ्याचा जर माल विकायचा आहे तर तो पॅकेजिंगमध्ये जातो आहे, परंतु इथं येत नाही, इथं भाव त्यांना मिळत नाही, कमी पैसे मिळतात का पैसे उशिरे मिळतात, नेमकं कारण काय? पैसे तर आपले नाही लिलावाच्या प्रोसेसमध्ये आपण 24 घंट्याचा प्रोसेस आहे. परंतु जर तक्रारी आल्या असतं शेतकऱ्याच्या, आपण 24 घंट्यात पैसे दिले. आज शेतकऱ्यांची आमच्याकडे व्यथा मांडलेली आहे की सरासपणे त्यांची दूध होत आहे, एअर कापला जातो आहे, काठीचे पैसे कापले जात आहेत, पटाव काटला जातो आहे, आणि आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योग्य प्रकारचा इथं काटा असूनसुद्धा खासगी व्यापारी आपल्या जिल्ह्यामध्ये काटा करून ते सुद्धा त्यांचे पैसे काटे बघत. त्याबाबत तुम्ही ती नियमावली त्यांना काही दिलेली नाही का? नाही, काट्याचा प्रश्न ते अन्न औषध विभागाकडे असतो. काट्याचा प्रश्न त्यासाठी वेगळीच स्वतंत्र आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे नाही. आणि ज्या शेतकऱ्याच्या तक्रारी येतात त्याच्यावर आम्ही योग्य ते मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांना तक्रारी. आज TMCद्वारे 2 ते 2.5 कोटी रुपयाचं इथं मोठं शेडचं बांधकाम झालेलं आहे. या शेडच्या बांधकामामध्ये प्रत्यक्षपणे दारू पिली जाते, पत्ते खेळले जात आहे, ही लाईव्ह फुटेज आहे आमच्याकडे. तुमचं नियंत्रण नाही का या गोष्टीवरती, आणि या TMCच्या शेडचा उपयोग काय होतो? TMCचा शेडचा सरकारी खरेदी किंवा लिलावासाठी उपयोग होतो आमचा. परंतु आज रोजी इथं कुठल्या प्रकारची खरेदी सुरू नाही आहे? नाही, खरेदीचा. मग त्याचा उपयोग कसा होतो आहे? फक्त पत्ते खेळणाऱ्यांसाठी? पत्ते खेळणाऱ्यांसाठी. काय म्हणता येईल, जे हमाल मापाडी हे उपोषणावर बसलेले आहे, याबाबतची दखल तुम्ही कशी येणार आहात? त्याचं उपोषण त्यांनी मांडलेलं आहे. त्याचं तर आपण डायरेक्ट क्रॉप मार्केटिंगला पत्र दिलेलं आहे 27 आला, आणि याबाबत आपण मार्गदर्शन करण्यात यावं. जे आपले जे थेटपणाचे लायसन पणन संचालकांनी दिलेले आहे, त्या संदर्भात त्यांचं त्यांनी जर लायसन दिलेलं आहे तर मापाळीविषयी काय तरतूद आहे ते त्यांनीच कळवलं. त्यांचं असं म्हणजे तूर खरेदी केलेली त्यांनी, तूर खरेदी जी केलेली आहे त्यांनी, त्या तूर खरेदीचे पैसेही त्यांना देण्यात आलेले नाही आहे. तो चेक आलेला आहे जळगावच्या अधिकाऱ्यांकडून, सांगण्यात येते की चेक आम्ही पाठवला, ते अधिकारी सांगतात की चेक आला नाही. त्याबाबतचा नेमका घोळ काय? नाही, ते चेकचं जे पैसे आपले पैसे बाजार समिती मार्केट फी आलेली नाही, तो सर्व व्यवहार आम्ही साहेबांनी सेल परचेस केला. आपण सचिव साहेब यांचं मनोगत ऐकलेलं आहे. हमाल मापाडी हे जे उपोषणासाठी बसलेलं आहे त्याबाबतचा अधिकार व ठराव घेण्याचा पूर्ण बहुमत डिस्ट्रिक्ट लेवलवर होणार आहे याबाबतचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे. परंतु आज रोजी जरी यांनी आपले उत्तरे दिले तरी हमाल व मापाडी यांचे प्रश्न हे अनुत्तरितच आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व येथील सर्व अधिकारी, सचिव, सभापती यांनी वैयक्तिकपणे याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. स्थानिक नेते यांनीसुद्धा यामध्ये जर लवकरात लवकर लक्ष घालं तर हमाल व मापाडी यांना उपासमारीची वेळ येणार नाही. प्रकरण काही असो, उत्तर काही असो, परंतु आज रोजी बोदवड शहराचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल व मापाडी हे आमरण उपोषणासाठी गेटच्या बाहेर बसलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासोबत निर्णय कोणता घेतला जातो, न्याय होतो किंवा नाही होतं, हे कुणाकडेही उत्तरं नाही आहे. झालेल्या प्रकारामध्ये कुणी गडबड केलेली आहे, पैसा कुणाकडे अडकलेला आहे, कोण काम देत नाही आहे, सर्व चालढकल केली जाते आहे. येणाऱ्या काळात लवकरात लवकर जर त्यांना न्याय मिळाला नाही तर संपूर्ण कुटुंबासहित आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा हमाल व मापाडी यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जिया शेखसह सलमान व दीपक पाटील, TBN महाराष्ट्र, बोदवड. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.